स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर खरं तर एन डी स्टुडिओ या एन डी स्टुडिओचं काय भवितव्य असेल हा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे आता आपण एन डी स्टुडिओमध्ये आहोत आणि या एन डी स्टुडिओचे हेड म्हणून ज्यांनी कामकाज पाहिलं आहे आणि नितीन चंद्रकांत देसाई यांचे काका अशी ज्यांची ओळख आहे ती श्रीकांत देसाई आता लोकशाहीसोबत आहेत सगळ्यात आधी तर ही जी दुःखद घटना आहे त्या दुःखात आम्हीही आपल्यासोबत सहभागी आहोत नेमकी अशी कोणती कारणं होती तुम्ही तर हेड आहात असं कोणता त्रास होता की त्याच्यामुळे इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं नाही जी की कारणं होती ती त्यांनी कॉल रेकॉर्ड करून ऑलरेडी ठेवलेली आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे हे सगळी कारणं बाहेर आलेली आहेत आणि मी काय त्याच्यात वेगळं सांगायची गरज नाही आणि हे जे झालेलं आहे ते जे काय लोन संदर्भात ज्या काय त्यांच्या तेन त्यांना जे काय हॅरेसमेंट होतं होतं त्या ह्या हॅरेसमेंटमुळेच त्यांचं ते हे असं पाऊल घेतलेलं येत आहे दुसरं एक महत्त्वाचं आहे संपूर्ण हेड म्हणून ह्या स्टुडिओचा आपण देखभाल करताय व्यवहारसुद्धा सांभाळताय क ज्या फायनान्स कंपनीने जे आकडे सांगितलेले आहेत म्हणजे आता जग जाहीर आहेत ते तर त्याची वस्तुस्थिती काय आता वस्तुस्थिती म्हणजे तसं बघायला गेलं वन एटी वन करोड लोन आप सुरुवातीला म्हणजे पहिले एकशे पन्नास करोड घेतलेलं होतं जे सात ऑल बोझा म्हणून ऑलरेडी आहे त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर एकतीस करोड वगैरे घेतलेले आहेत आणि टोटल वन एटी वन करोड घेतलेले आहेत hmm. आणि त्याच्यातले नाही म्हणाला जवळजवळ नाईंटी करोडपर्यंत एटी सिक्स टू नाईंटी करोडपर्यंत रिपे पण केलेले आहेत त्यांनी जर नितीन देसाईना डुबवायचं असतं या कंपनीला हे करायचं मग एवढं रिपेमेंट केलंच नसतं ना त्यांनी स्वतःचं ऑफिस विकून पवईचं ऑफिस एवढं मोठं होतं ते दे विकून त्यांनी सहा सहा महिन्यांचे ॲडव्हान्स इन्स्टॉलमेंट या कंपनीला त्यांनी तगादा लावल्यामुळे ऑलरेडी भरलेले ते सहा महिने ॲडव्हान्स इन्स्टॉलमेंट भरलेले आहेत दादा कधी आपल्याजवळ ह्या विषयाबाबत म्हणजे ज्या फायनान्स कंपनीचा तगादा आहे म्हणजे जे त्यांचे आता ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत त्यांना काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत तर कधी तुमची त्यांच्याजवळ ह्या आर्थिक याच्यावरती चर्चा झाली आर्थिक व्यवहारात ते काय माझं वय झाल्यामुळे किंवा काय हे असल्यामुळे ते मला म्हणायचे काका तुम्ही ह्या व्यवहाराची काही टेन्शन घेऊ नका मी हे सगळे व्यवहार सांभाळीन तुम्ही फक्त इथे यायचं बाकी स्टुडिओचं जे काही हे आपलं हे चाललेले आहेत शूटिंग चालल्यात हे चालले आहेत आणि ज्या काय हे इथलं स्टाफ आहे त्याची काळजी घेणं त्यांचं सगळं व्यवस्थापन करणं हे फक्त तुम्ही करत राहा आणि आर्थिक व्यवहारात तुम्ही लक्ष घालून का मी ते बघीन काय करायचं रे मी सगळं पेन जे पेन जे, जे म्हटलं मी ते सगळं व्यवहार सांभाळून घेईन तुम्ही ह्याच्यात घेऊ नका कारण तुमच्या वयाच्यानुसार तुम्ही फक्त इथे यायचं बसायचं कारण ते माझं असं का सांग सांगायचं कारण एवढंच असायचं की माझं आता वय चौऱ्याहत्तर चा वर्ष चालू आहे जर एखाद्या वेळेस त्यांनी ते हे सांगितलं आणि मला जर कधी शॉक बसला असता तर त्या शॉकमधनं मी बाहेर येणं फार कठीण होतं अधिकचा काळ आणि वेळ तुम्ही त्यांच्यासोबत घालवलेला अनेक अशा चर्चा होतात त्याच्यामधनं आता ऑडिओ क्लिपमधनं फायनान्स जी कंपनी होती त्यांनी त्रास दिला हे तर जग जाहीर आहे जाही परंतु असं काय झालं होतं का अलीकडच्या काळात की बॉलिवूडवाल्यांनी आपल्या स्टुडिओकडे पाठ फिरवली होती किंवा बॉलिवूडवाल्यांजवळ काय त्यांचं वैर होतं का, का। नाही नाही अजिबात नाही त्यांचं बॉलिवूड वरती कसलंच वैर नव्हतं उलट बॉलिवूडवाले यायचे शूटिंग करायचे मोठमोठे दिग्गज कलाकार फॉर एक्झाम्पल सलमानभाई इतर अक्षय कुमार हे मोठमोठे लोक इथे येऊन शूटिंग करायचं बॉलिवूडने पाठ फिरवले असं म्हणता येत नाही आहे पण या दोन एक एक दीड वर्षात प्रमाण कमी झालं होतं शूटिंगचं ते कशामुळे ते काही कल्पना नाही पण ते नाही बॉली मी म बॉलिवूडला कधीच दोष देणार नाही एक शेवटचा प्रश्न कशा पद्धतीने राज्य सरकारने हे प्रकरण हाताळलं पाहिजे आणि एन डी स्टुडिओबाबत काय निर्णय व्हायला पाहिजे आता कशा पद्धतीने तो हाताळलं पाहिजे मी तर भारत सरकारला आणि आपल्या महाराष्ट्र सरकारला एक कळकळीची विनंती करेन की त्यांनी नितीन देसाईंना योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि हा स्टुडिओ व्यवस्थित सांभाळावा बस हे होते ह्या एन डी स्टुडिओचे हेड आणि स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाई यांचे काका ज्यांनी हे स्पष्ट केले आहे की बॉलिवूडजवळ कुठलंही नितीन देसाई यांचं वैर नव्हतं अलीकडच्या काळामध्ये मात्र या ठिकाणच्या शूटिंग्स या थांबल्या होत्या त्याचा वेग कमी झाला होता आणि एन डी स्टुडिओच्या बाबतीतला महत्त्वपूर्ण निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने योग्य तो घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी या माध्यमातून केलेलं आहे कॅमेरामन समाधानसह भारत गोरेगावकर लोकशाही मराठी रायगड